दुसऱ्या बाजूला वन आहे त्याचं नाव जेतवन ठेवलेलं आहे, 10 किलोमीटरचं जेतवन आहे. सरकारकडे ती मागणी केलेली आहे. अशा प्रकारे नवीन नवीन राज्यामध्ये जाऊन आपल्या कक्षा वाढव हे मला वाटतं गरजेचं आहे. भारतीय बौद्ध महासभेचं कार्य छत्तीसगड स्टेटमध्ये चांगलं आहे, पण अशा राज्यामध्ये जाणं गरजेचं आहे की तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. लेह लडाखमध्ये भारतीय बौद्ध महासभा आहेत हे देखील आपल्याला सांगू इच्छितो. हा विंटर थंडीचा सीझन संपल्यानंतर मला तिकडे जायचं आहे. एक करायचं आहे की 11 वर्षापूर्वी जे काय त्या देशामधली जी संख्या उभारून आली, खोट्या संख्येने ते देण्यात आलं की भारतामध्ये फक्त 83,000 बौद्ध आहेत आणि त्याच्यातले 65,000 हे महाराष्ट्रामध्ये. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये सेन्सस होईल होईल नाही होईल याच्यावरती शंका आहे. कारण सरकारने येथील व्यवस्था घाबरलेली आहे. म्हणून जेव्हा सेन्सस होईल, जनमत होईल, जनगणना होईल त्या जनगणनेमध्ये आपल्या धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध लिहा. मी हे नेहमी सोशल मीडियामध्ये टाकत असतो. जातीच्या कॉलममध्ये आपण कुठल्या जातीतून आलेला, महाराष्ट्र असेल महार आहे, मातंग आहे, चर्मकार आहे त्या महाराष्ट्रामध्ये, त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती बऱ्याचदा माझ्यावरती टीका झाली आणि प्रत्येकाला काय समजवणार म्हणून मी सोशल मीडियावरून टाकलं आणि नॉन भाषेमध्ये पालीचा उपयोग करा, मराठी हिंदी इंग्रजी वगैरे येतील. पाली भाषेला आपल्याला राज्याचा दर्जा द्यायचा, राज्यभाषेचा दर्जा द्यायचा. जातीच्या कॉलममध्ये काल या एक 2 मिनिटांमध्ये सांगतो. जातीचा कॉलम लिहिल्याशिवाय तुम्ही ह्या जातीमधून धर्मांतरित झालाय हे सरकार समोर फिगर जाणार. सगळ्यांना माहिती आहे समाज कल्याण खातं आहे या देशामध्ये. बाबासाहेबांनी संविधानामधून त्याची निर्मिती केली. सोशल वेलफेअर बाबासाहेबांनी शब्द वापरलाय म्हणजे समाज कल्याण. या समाज कल्याण खात्याचा जो फंड आहे तो तुम्ही कुठल्या जातीतून बौद्ध झालात, कुठे शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब किती आहेत, संख्या किती आहेत त्याच्यावरती निर्भर करतो. महाराष्ट्रामध्ये 12,000 कोटीचा हा फंड आहे. जर तुम्ही ते लिहिलं नाही आणि नुसतं बौद्ध लिहिलं तर हा फंड कमी होईल. या फंडाच्या माध्यमातून तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळतात, एज्युकेशन फ्रीशिप मिळते. तुम्ही फॉरेनला निघून जाता, जे आपले विद्यार्थी 250 विद्यार्थी जात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मी 500 विद्यार्थ्यांना फॉरेनच्या सवलती द्या, 25 लाख रुपये द्या असा प्रस्ताव मांडला होता. नंतर गव्हर्नमेंट चेंज झालं आपल्या सगळ्याला माहिती आहे. तर हे 25 लाख रुपये या फंडामधून एकेका विद्यार्थ्याला. आपल्याला माहिती नसेल दरवर्षी या महाराष्ट्रातून 20 वैमानिक होत आहेत, पायलट विमान चालवणारे. त्याच्यासाठी 60 लाखाचा खर्च हे महाराष्ट्र सरकार करतं, परत हे समाज कल्याण खात्यामध्ये. आपल्यातले बरेचसे जण भीमा कोरेगावला 1 जानेवारीला आले असतील असं मी गृहीत धरतो. आणि भीमा कोरेगावचा संपूर्ण आराखडा आहे तो मी ह्या वेळेच्या धम्मयान कॅलेंडरच्या पहिल्या ह्याच्यावरती दाखवलेला. कोणी विकत घेतला असेल तर धम्मयानच्या कॅलेंडरमध्ये. आणि तो आराखडा मी बाल्टीला दिलेला आणि बाल्टीला सांगितलेला आहे बाबा हा 100 करोडचा तुमच्या माध्यमामधून हे भीमा कोरेगाव कसं असावं त्याचा आराखडा दिलाय, त्याच्यासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. हा सगळा पैसा येतो कुठून? ते 12,000 कोटी समाज कल्याण खात्याच्या फंडामधून येतो.
जर तुमची संख्या कमी झाली तर हा 7-8 कोटी वरती येईल, 7-8 हजार कोटी वरती येईल आणि जो काय बेनिफिट होतो तो मिळणार। महाराष्ट्रामध्ये समाज मंदिराचा आपल्याला माहिती असेल, समाज मंदिरा आणि बरीचशी समाज मंदिरानंतरच्या काळामध्ये बुद्ध विहार म्हणून ही कन्वर्ट होता। भगवान गौतम बुद्धाची मूर्ती लावल्यानंतर इतर समाजाचे लोक येत नाही आणि नंतर कालांतराने बुद्ध विहार होता। तो फंड येतो कुठून? परत तो समाज कल्याण खात्यामधून येतो। म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जनगणना होईल तेव्हा बौद्ध लिहा आणि दाखवून द्या की बाबासाहेबांची क्रांती ही बरकरार आहे, अधिक गतिमान झालेली आहे, आम्ही एवढे लोक आज या महाराष्ट्रामधून बौद्ध आहोत की आमची संख्या करोडो आणि देशातून आपण दाखवून देऊ की 10,000 कोटीचा आकडा आम्ही केलेला या देशामध्ये, की येणाऱ्या काळामध्ये आम्ही 10,000 कोटी लोक बौद्ध होणार आहे असं मी नाही, त्या समाजाचे लीडर सांगताय। जे मेरठला मी 5 तारखेला जातोय तो त्याच प्रकारचा कार्यक्रम आहे। अशा प्रकारे दाखवून देऊ की बाबा आम्ही पुन्हा एकदा आमच्या स्वघरी जात आहोत, अशी त्या लोकांची धारणा आहे। उत्तर भारतातल्या लोकांची ओबीसी समाजाची धारणा की आम्ही स्वघरी जात आहोत, बौद्ध धम्म की ओर हम लोग जाएंगे, भारत का भविष्य हम लोग उज्ज्वल करेंगे, जो भारत आम्हाला पूर्वी होता, 2000 वर्षापूर्वीचा जो भारत होता, 2000 वर्षापूर्वी या देशामध्ये पण 12 बौद्ध राजाने राज्य केलेला भारत, ज्याचा सुवर्ण युग म्हणून आपले पंतप्रधानजी मोदी उपयोग करतात शब्द प्रयोग, परंतु बिचारे सांगायला विचारतात की हा त्या वेळेचा पिरियड हा बौद्ध धम्माचा होता। बौद्ध धम्माचा पिरियड मध्ये भारत हा सुपर पॉवर होता, 19 विद्यापीठ होती, विदेशातले विद्यार्थी येत होते, बौद्ध धम्माचा लोभ झाला, त्याच्यानंतर भारताला अधोगती झाली आणि आज आपण ह्या स्टेजवरती आलेलो आहोत। पुन्हा एकदा आपल्याला धम्माबरोबर ह्या देशाची उभारणी करायची आहे। देशाची प्रतिमा जी आहे ती आपल्याला बदलायची आहे, देशामध्ये समतेचा विचार घेऊन जायचा आहे, विषमतेचा विचार आपल्याला गाडून टाकायचा आहे, ही आपल्या समोरची आव्हानं आहे। बौद्ध संस्कृतीची निर्मिती या देशात व्हावी ही आपली नंतरची स्टेज आहे। आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं हजर झालात आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो, सामनेर शिबिरास बसलेल्या महिला प्रशिक्षण विभागामध्ये बसलेल्या सगळ्या महिलांना धन्यवाद देतो। जबाबदारी अधिक प्रमाणामध्ये आपली वाढलेली आहे, ही जबाबदारी देखील सांगतो। येणाऱ्या उद्यापासून आपण धम्माचे प्रचारक व्हा ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो। नमो बुद्धाय, जय वीर, जय सविता।